नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही अर्ज केला असेल तर मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची संपूर्ण माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे कारण की आत्तापर्यंत जेवढे काही महानगरपालिकेची एक्झाम झालेली आहेत त्यामध्ये जी केचा जो भाग होता त्यामध्ये जवळपास प्रत्येक पेपराला त्यांनी सात ते आठ प्रश्न हे त्या महानगरपालिकेच्या संबंधित किंवा त्या शहराशी संबंधित विचारलेले होते त्यामुळे मित्रांनो आपण संपूर्ण माहिती आज आपण पाहत आहोत आजचा हा जो भाग आहे तो तिसऱ्या क्रमांकाचा भाग आहे या अगोदरचे दोन भाग तुम्ही पाहिले नसतील शहरासंबंधी तर पाहून घ्या त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे ठिकाणं म्हणा किंवा सर्वात महत्त्वाची माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेली आहे मित्रांनो तर आजचा हा भाग सुरू करण्याअगोदर आजच्या भागामध्ये आपण संपूर्ण ऐतिहासिक स्थळे पाहणार आहोत आणि त्या अगोदर बरेच विद्यार्थी कन्फ्यूज आहेत स्थापना दिवस म्हणा किंवा काही काही कन्फ्युजन आहेत ते सुद्धा मी दूर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो आणखी जर तुम्हाला स्टडी मटेरियल पी डी एफ हवं असेल तर आताच आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता त्या ठिकाणी अगदी मोफत आणि दर्जेदार आपण पी डी एफ प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो आणि सर्व टेस्ट सिरीज पाहिली नसतील तर पाहून घ्या तर सर्वप्रथम मित्रांनो आपण सर्वात बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे महानगरपालिकेची स्थापना कधी झाली असे बरेच कन्फ्युजन आहेत तर पहा महानगरपालिकेची स्थापना जी आहे ती अकरा ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशीला झालेली आहे लक्षात असू द्या आणि मित्रांनो ही ऑफिशियल माहिती आहे ही कोणतीही फेक नाही किंवा ही ऑफिशियल जाहिरात किंवा ऑफिशियल वेबसाईटहून घेतलेली माहिती आहे महानगरपालिकेचं क्षेत्रफळ तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता लक्षात असू द्या महानगरपालिकेचं क्षेत्रफळ एकशे सत्याहत्तर पॉईंट तीन चौरस किलोमीटर एवढा आहे किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे महानगरपालिकेची लोकसंख्या हा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो न येऊ शकतो तर याची जी लोकसंख्या आहे सतरा लाख सत्तावीस हजार सातशे एकोणतीस आहे लोकसंख्येची घन घनता नऊ हजार सातशे सत्तर प्रति चौरस किलोमीटर एवढी आहे तसेच मित्रांनो महानगरपालिकेतील क्षेत्रातील एकूण गावे यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो तीस गावे या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये येतात किंवा त्यांचं काम पाहते शहरातून वाहणाऱ्या नद्या पवना इंद्रायणी आणि मुळा ह्या तीन नद्या आहेत निवडणूक प्रभाग संख्या चौसष्ट आहे लक्षात असू द्या तसेच नगर सदस्य संख्या एकूण सदस्य एकशे तेहतीस आहेत नगर सदस्यमध्ये निर्वाचित एकशे अठ्ठावीस आणि नामनिर्देशित पाच आहे तर लक्षात असू द्या महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून पाहून घ्या यावर सहसा प्रश्न येणार नाही ना अंदाजित खर्च वगैरे येणार नाही ना तर आता सर्वात महत्त्वाचा भाग शहरामध्ये कोणकोणते विशेष पुरातन धार्मिक स्थळे आहेत त्याची थोडीफार तुम्ही माहिती काढून घ्या आणि त्यांचं ठिकाण वगैरे पाहून घ्या तर पहा मोरेया गोस्वामीचं मंदिर आहे समाधी मंदिर आहे जे की पवना नदीच्या तीरावर चिंचवड या गावामध्ये आहे पुण्याला लक्षात असू द्या मंगलमूर्ती वाडा जे की गणेशपेठ चिंचवड गाव या ठिकाणी आहे पुढचं विठ्ठल मंदिर आहे जे की आकुर्डी या गावात आहे तसेच तुळजाभवानी मंदिर पहा मित्रांनो सुमारे साडेचारशे वर्ष जुने यावरसुद्धा प्रश्न येऊ शकतो की आकुर्डी गावामध्ये असलेलं तुळजाभवानी मंदिर किती वर्षापूर्वी जुनं आहे असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो त्यामुळे ही सर्व माहिती तुम्ही नोट डाऊन करून घ्या तर कुंदन हॉटेलजवळ मुंबई पुणे रस्ता आकुर्डी गाव यामध्ये हे स्थित आहे बांधण्यात आलेलं आहे खंडोबा मंदिरसुद्धा आहे आकुर्डी मेन चौकला आकुर्डीलाच आहे श्रीकृष्ण मंदिर आहे इस्कॉन टेम्पल्स आहे म्हणजे असं ठिकाण आहे हे निगडीलं आहे लक्षात असू द्या तसेच श्रीकृष्ण मंदिर म्हणजे दोन आहेत त्या ठिकाणी निगडीमध्येच तसेच मित्रांनो गुरुद्वारासुद्धा आहे बालेर बाल्लेकरवाडी सॉरी पुणे अकुर्डी या ठिकाणी आहे तसेच मित्रांनो वैष्णवदेवी हे जे आहे ते पिंपरीला आहे तर लक्षात असू द्या हे नऊ ठिकाणं किंवा धार्मिक स्थळे आहेत ज्या ठिकाणी बरेच पर्यटक येतात त्या त्या धर्माचे तर लक्षात असू द्या हे होते म्हणजे त्या त्या क्षेत्रातले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातले सर्व धार्मिक स्थळे तर लक्षात असेल मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं धार्मिक स्थळे पाहिलं आता याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बरीच अशी माहितीसुद्धा कवर केलेली आहे तसंच शहरामध्ये जेवढी काही मैदाने म्हणा दवाखाने म्हणा सर्व माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी किंवा अगदी मोफत आणि दर्जेदार माहितीसाठी अगदी फ्री तयारीसाठी आत्ताच सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या मित्रांसोबत अवश्य शेअर करा मित्रांनो तर भेटूया तशाच नवनवीन माहितीसोबत नवनवीन तयारीसोबत पाहत राहा आपलं यूट्यूब चॅनल धन्यवाद